दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्टॉकहोममध्ये नॉर्डिक देशांच्या पंतप्रधानांसोबत स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा केली. डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक रासमुसेन यांच्यासोबत झालेल्या भेटीत दोन्ही देशांमध्ये उभयपक्षी सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मोदींनी फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिला यांच्याशी चर्चा केली. यावेळी अपारंपरिक ऊर्जा, अंतराळ संशोधन, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण या विषयांमध्ये सहकार्य करण्याबाबत वाटाघाटी करण्यात आल्या. आइसलँडचे पंतप्रधान कॅटरिन आणि नॉर्वेचे पंतप्रधान अर्ला सोनवर्ग यांच्याशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्विपक्षीय चर्चा करून भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्याचं निश्चित केलं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.